श्री जळाऊ लाकूड वखार यांच्यातर्फे ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त मृतांवरील अंत्यसंस्कारांसाठी लागणाऱ्या लाकडांची बिलं मिळावीत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आहेत. जळाऊ लाकूड वखारचे भीमगोंडा बसगोंडा उद्गावे अंकुश सुरेश माने अभिजित खराडे हे मध्यमवर्गीय कुटुंबातील असून यांची परिस्थिती हलाखीची आहे. कोविड कालावधीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागातील हजारो कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. यामध्ये मृतदेहांची हाताळणी, मृतदेह सरणावर ठेवून अंत्यसंस्कार करणे, लाकूड पुरवठा करणे अशा दोन प्रकारची कामकाजं या ठेकेदारांनी ठेकेदार पद्धतीनं केलेत. यासाठीचे ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त मृतांवरील अंत्यसंस्कार याचे बिल अजूनपर्यंत मिळाले नाही, त्यामुळे श्री जळाऊ लाकूड वखार यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन करून निवेदन देण्यात आले. आज जळाऊ लाकूड वखार याबाबत यातर्फे भीमगोंडा उद्गावे अंकुश माने अभिजित खराडे यांनी कामगार उपस्थित होते. गेले 1819 वॉर्डांना आम्ही लाकूड पुरवलं व हाताळणी केली. नातेवाईक कोणी आले नसतानाही बॉडी ती जर महापालिकेच्या गाडीतनं येत होती आणि आम्ही ग्रामीण भागातील वॉर्डांना धरण करण्यासाठी लाकूड देणे व व्यवस्थितपणे अंत्यसंस्कार पार पडलेला आहे, पण त्याचं अद्याप बिल एक रुपयाही मिळाले नाही. आम्ही वारंवार जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय यांना वारंवार नोटीस अर्ज करून निवेदन देऊन तरी अजून निधी आलेला नाही, मग असे उत्तर मिळालेले आहेत. पण इथून पुढं लाकूड पुरवणे किंवा कामगारांचे बिल मागवणे अनेक समस्या आहेत. आम्ही कर्ज काढून कामगारांना बिलं दिलेले आहेत, डिझेलचं बिलं मागवायचे आहेत, कर्जाचा पोचा झाला आहे, बँकेच्या नोटीसा या लागलेल्या आहेत, परत सोन्यावर हे काढलेलं आहे, लोन काढलेलं आहे, त्याच्या नोटीसा या लागल्या आहेत, तरी आम्हाला बिल मिळत नाही. पण इथून पुढे आम्ही कसं काम करायचं, निधी कधी येणार, आम्ही निधीच्या प्रतीक्षेत आहोत. जिल्हाधिकारी साहेब म्हणतात निधी आल्यानंतर तुम्हाला देऊ, पण निधी येऊपर्यंत आमचं तोपर्यंत अवघड झालेलं आहे. लवकरात लवकर निधी मागवून ग्रामीणमधील जितक्या बॉड्या आम्ही हे डिस्पोज केल्या त्या सर्व बॉड्यांचं महापालिकेच्या वाड्यांचं आम्हाला बिल मिळत आहे, पण ग्रामीण भागातील बिलाचं आम्हाला पेमेंट मिळत नाही. त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत एक दिवसाचं, नाही तर इथून पण काळात आम्हाला उपोषण करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.